रयत शिक्षण संस्थेच्या गबाणकोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वयक समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. उद्घाटन समारंभास गबाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंत शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, परीक्षा प्रमुख चित्रलेखा पाटील, अन्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड विभागाच्या वतीने कृतज्ञता सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने क्रीडा स्पर्धेस विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांमध्ये सांघिक खेळाची भावना वृद्धिंगत व्हावी आणि या विद्यालयातून अधिकाधिक उत्तम व दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वात प्रथम या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गव्हाण हायस्कूल किंवा मोरुनाला असू द्या, दोन्ही आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते कुठलंही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये आपला पहिला नंबर नेहमी असतो आणि तो आता माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धा होणार आहेत त्याच्यामुळेमध्ये सुद्धा आपण सर्वांनी भरघोस असं यश मिळवावं अशासाठी आता 12 तारखेला वाढदिवस आहे. हे कधी चालू होतील? 6 तारखेपासून. आता 7-8 दिवस आपल्याकडे प्रॅक्टिस करायला वेळ आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या ज्या ज्या काही खेळामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे त्या त्या क्षेत्रामध्ये आपण चांगला सराव करावा. आणि आपल्याला आता मॅडम मला सांगत होत्या मगाशी ठाकूर मॅडम की एवढी बक्षिसं मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये आपला वाटा हा मोठा असावा या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करा. शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्याकडून चांगला खेळ करून घ्या. जे काही तिथे होणार आहे त्याच्या सूचना विद्यार्थ्यांना आपण देणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना चांगला खेळ करून दाखवावा आणि शिक्षकांनी आणि सुद्धा यांनी त्याच्यावर लक्ष टाकून व्यवस्थितपणे आपण कशा पद्धतीनं आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी होऊ या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी लक्ष द्यावं. पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.